नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज अपन आहे आज आपण दिवाळीतल्या फराळामध्ये बनवले जाणारी तिखट शेव तीही अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशी बनवणार आहोत खूपच सोपी रेसिपी आहे झटपट कमी वेळेत आणि अग अवघ्या थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते सुरू करण्याअगोदर चॅनेल सबस्क्राईब करून शेजारील बेलायकनवर हिट करायला विसरू नका तर सर्वात अगोदर इथे आपल्याला ओव्याची आणि जिऱ्याची पूड तयार करून घ्यायची आहे तर इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा जिरं आहे आता हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे किंवा याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची तर अशा पद्धतीनं हे जे ओवा आणि जिरा आहे ते मी वाटून घेतलं आहे तर बारीक वाटल्यामुळे काय होतं की जो साचा असतो शेव काढण्याचा त्यामध्ये जिरा किंवा ओवा अडकत नाही आणि एकसारखी सरसरीत अशी शेव आपल्याला पाडता येते किंवा काढता येते तुम्ही बऱ्याचदा काय करता ओवा आणि जिऱ्यामध्ये लसूण घालून पाणी टाकून आणि मग ते वाटण वाटतात चाळणीने गाळून घेता त्याने फक्तच हलकंसा सेंट येतो जिरं आणि ओवा बऱ्यापैकी वाया जातात असं केल्याने हे वाया जात नाही आता इथे आपण बेसन पीठ चाळून घेऊयात तर दोन कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेताना शेवसाठी खास करून विकतचं बेसन पीठ घ्यायचं त्याने शेव खूप छान खुसखुशीत होते आणि अतिशय चवदार बनून तयार होते ही जी टीप आहे ती तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि नक्की ट्राय करून बघा तर बघा पिठामध्ये अशा गाठी होत्या व्यवस्थित चाळून घेतल्या आणि वरतीच्या गाठी चाळणीवरती आलं तर त्या मी फोडून घेतल्यात आहेत आता याचसोबत आपल्याला जिरं आणि ओव्याची पूडसुद्धा चाळून घ्यायची आहे बारीक चाळणीने जी बारीक पूड आहे ती खाली गळून जाते आणि जे जाडसर भरड आहे ती वरती राहते तर ही अशी काढून घ्यायची आपल्याला यामुळे काय होतं जर तुम्ही दोन नंबरच्या चाळणीने जरी ही शेव पाडली ना म्हणजे बारीक चाळण्याने दोन नंबरच्या तरीसुद्धा यामध्ये ओवा किंवा जिरा अडकत नाही आणि या दोघांचाही छान फ्लेवर होता तो शेवमध्ये आता इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या अगोदर आपल्याला अशा प्रकारे वाटून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत एकदा चांगलं मिक्सरचं चा भांडं हलवून घ्यायचं आणि मग त्यानंतर छानपैकी अगदी पेस्ट किंवा स्मूथ पेस्ट याची होईपर्यंत आपण चांगलं हे वाटून घेणार आहोत तर बघा लसणाची पेस्ट किंवा पाणी इथे आपलं तयार आहे आणि यामध्ये बिलकुल कुठलाही म्हणजे जाड भाग लसणाचा राहिलेला नाही आहे अतिशय स्मूथ तयार झाला आहे आता सुकाय मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे सोबतच एक मोठा चमचा बेडगे मिरची पावडर आहे जी की रंगाला अतिशय लाल असते आणि तिखट पण आहे ही चवीला याऐवजी तुम्ही कश्मीरी लाल तिखट वापरली तरीसुद्धा छान कलर येतो आणि चवी छान लागते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे जर तुम्हाला गरम मसाला वगैरे टाकायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि लसणाची पेस्ट आता मी इथे टाकून घेतलेली आहे आता ही जी शेप आहे ती छान कुरकुरीत खमंग होई होण्यासाठी यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे तर दोन मोठे चमचे आहे तेल तर हे तेल जे आहे ते मी छान गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेलाचं मोहन ह्या मिश्रणावर द्यायचं आहे चमच्याने एकदा हलवून घेते व्यवस्थित कारण हे खूप जास्त गरम आहे तेल आणि त्यानंतर एकसारखं हाताने छान हे तेल सर्व बेसनपीठावर चोळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकत आपण याचं छान बॅटर तयार करून घेणार आहोत किंवा मिश्रण बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी मी टाकून घेतलं आहे असं नाही लसणाचा खूप छान फ्लेवर येतो शेवमध्ये तर बघा बॅटर अजून थोडंसं घट्ट वाटतंय मला आणखी थोडंसं सैलसर करून घेते काहींकडं प्रेस करण्याचं शेवयंत्र असतं किंवा जे आट्याने फिरवायचं असतं ते शेवयंत्र असतं आणि जर दाबायचं शेवयंत्र असेल तर त्यासाठी थोडंसं पीठ जे आहे ते सैलसर ठेवायचं म्हणजे तुम्हाला शेव पाडायला खूप सोप्पं जातं जर पीठ घट्ट असेल तर कडक शेव येते असं काही नाही आहे आणि पी पातळ जर पीठ असेल तर शेव खूप तेल ओढते का तर तसंसुद्धा काही नाही आहे घट्ट पातळ कसंही तुम्ही याचं बॅटर बनवू शकता शेव मात्र छान खुसखुशीतच तयार होते पण पीठ घेताना मात्र विकतचं पीठ घ्यायचं आहे तीन नंबरची चाळण लावली आहे मी इथे साच्याला आणि आतून थोडंसं तेल लावून घेतले जेणेकरून मिश्रण जे आहे ते पटकन खाली सटकले जाईल किंवा शेव पणायला मदत होईल आता यामध्ये मी हे मिश्रण जे आहे ते साच्यात भरून घेते आणि प्रेस करून तेलामध्ये आपण शेव लगेचच काढून घेणार आहोत एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं मिश्रण टाकून बघायचं बघा मिश्रण टाकल्या टाकल्या पटकन हे वरती आलंय आणि बघा समजून घ्यायचं की तेल व्यवस्थित तापलेलं आहे मध्यम आचेवर आणि मध्यमच तेल तापलेलं हवं शक्यतो अशा पसरट कढाईचा वापर करायचा शेव काढण्यासाठी म्हणजे व्यवस्थित शेव काढते ते आणि तेलसुद्धा खूप जास्त तिखट होत नाही शेव टाकल्या टाकल्या ताबडतोब ही उलटवायची नाही आहे बघा खूप जास्त बुडबुडे येत आहे अजून तेल बऱ्यापैकी गरम आहे याचं टेम्परेचर हलकंसं कमी होऊ द्यायचं आहे बघा आता टेम्परेचर हलकसं कमी आहे आणि याचबरोबर शेवसुद्धा खालच्या बाजूने हलकीशी कडक झाली आहे म्हणजे ती जीव धरेल उलटवण्यासाठी हलकीशी ही कडक झाली की बघा अशा पद्धतीनं हळुवारपणे ही आपल्याला उलटून घ्यायची आहे नाहीतर तेल उडू शकतं त्यामुळे अगदी अलगतपणे दुसऱ्या बाजूने ही तळून घ्यायची आहे त्यानंतर खालच्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित तळल्या गेले आहेत तेल अगदी शांत आहे तेल निथळून काढून घेऊयात तर बघा ही शेव जी आहे ती मी चाणीवर काढून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही तेलकट आहे की नाही तीन शेवाचे वेडे मी जाडसर होलच्या चाणीने काढून घेतलेले होते आणि तीनही शेवाचं तेल तुम्ही इथे बघू शकता अगदी एक भर सुद्धा भरलेलं नाही आहे एकाच शेवाचे वेडेचं तेल नाही आहे हे इतर सुद्धा मी अशाच पद्धतीने शेव करून घेतलेली आहे तर इथे झटपट अशी अतिशय चविष्ट आणि खमंग कुरकुरी तिखट शेव आपली बनवून तयार आहे तर दिवाळीच्या फराळामध्ये नक्की ट्राय करा किंवा एबी पण बन तुम्ही बनवू शकता आणि या शेवची शेवभाजीसुद्धा खूप छान होते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असे का नवीन छान रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद